भारतातील नोकरशाही चे स्वरूप आपण समजून घेताना भारतातील नोकरशाहीचे महत्त्व आज आपण पाहणार आहोत। तर बालमित्रांनो, या ठिकाणी भारतातील नोकरशाहीचे महत्त्व अभ्यासताना आपल्याला या मुद्द्यांचा त्या ठिकाणी विचार करावा लागतोय। आम्ही पहिला मुद्दा वाच बरं, चांगले सामाजिक बदल। पा, भारतातील नोकरशाही जर प्रभावीपणे काम केलं तर त्या नोकरशाहीमुळे चांगले सामाजिक बदल आपल्या देशामध्ये घडून येतात। त्यानंतर मयूर, दुसरं वाक्य वाच बरं। समाजाला स्थैर्य मिळते। वा, नोकरशाहीने जर चांगलं काम केलं तर त्या ठिकाणी भारतातल्या समाजाला स्थैर्य मिळण्यास मदत होते। आता तिसरं वाक्य या ठिकाणी वाच बरं। सामान्य नागरिकांना विनाखंड सेवा मिळतात। व्हेरी गुड। पा, भारतातली जी नोकरशाही आहे या नोकरशाहीच्या कार्यक्षमतेमुळे गुणवत्तेमुळे आपल्या देशातील जे सामान्य नागरिक आहेत त्या नागरिकांना विनाखंड सेवा मिळतात। विनाखंड म्हणजे काय? की त्या सेवामध्ये खंड पडत नाही, म्हणजे सतत त्या सेवा आपल्याला मिळत राहतात। उदाहरणार्थ स्वच्छता असेल, आरोग्य असेल, पाणी असेल, शिक्षण असेल, या सर्व सेवा आपल्याला या नोकरशाहीमुळे काय होतात? विनाखंड मिळतात। गणेश वाच बरं। धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी होते। बघा, धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी कोणामुळे होते? तर आपल्या भारतातील जी नोकरशाही आहे या नोकरशाहीच्या कार्यक्षमतेमुळे, जबाबदार नोकरशाहीमुळे आपल्या शासनाने, सरकारने जे धोरण ठरवलेले असतात त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होते। या ठिकाणी एक राहिलेले पहा, अमन वाज बरं। समाजाच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेस गती मिळते। हा, समाजाच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेस गती मिळते। पहा, ज्या देशातला समाज हा लोकशाहीला मानणारा असा तयार झाला पाहिजे। आपल्या देशामध्ये लोकशाही पद्धतीचं राज्यकारभार असल्यामुळे आपल्या देशातील समाज हा लोकशाहीला मानणारा तयार करण्याचं काम या ठिकाणी आपल्या देशातील नोकरशाही करत असते। आणखी एक या ठिकाणी राहिलेलं पहा, ऐकून वाचा बरं। नोकरशाहीमुळे समाज परिवर्तन होते। वा वा, नोकरशाहीमुळे समाज परिवर्तन होते। पहा, तुम्हाला आपल्या देशामध्ये जे नोकर आहेत, नोकरशाही म्हणजेच सनदी अधिकारी आहेत, इतर कर्मचारी आहेत, यांनी जर प्रभावीपणे काम केलं तर समाजामध्ये परिवर्तन सुद्धा होतं। म्हणजे एखाद्या गावामध्ये जर चांगला शिक्षक आला तर तो विद्यार्थ्यांमध्ये तर परिवर्तन करतोच, पण त्याचबरोबर गावातील नागरिकांमध्ये सुद्धा सकारात्मक बदल घडून समाजात परिवर्तन घडवण्याचं काम त्या ठिकाणी नोकरशाहीद्वारे होते। अशा प्रकारे भारतातील नोकरशाहीचे महत्त्व आपण अभ्यासले आहे। धन्यवाद।